नमस्कार मंडळी, मी स्मिता। स्मिताज किचन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मंडळी, आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने ईस्ट न वापरता टेस्टी असे बटर नान। तर चला रेसिपीला सुरुवात करू। नान बनवण्यासाठी आपण मैदा घेणार आहोत। तर या वाटीचं मी माप घेतलेलं आहे। तर आपण इथं 4 वाट्या मैदा घेणार आहोत। 2। आज मी जरा जास्त क्वांटिटीतच बनवत आहे, कारण माझे आज फ्रेंड्स येणार आहेत घरी, म्हणून मी 4 वाटीचं बनवत आहे। आता आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकणार आहोत, बेकिंग सोडा। जास्त पीठ असल्यामुळे मी याला अर्धा चमचा बेकिंग सोडा घेत आहे। आता आपण बेकिंग पावडर घालणार आहोत। बेकिंग पावडर मी याच्यामध्ये 2 चमचे घालणार आहे। आपण हे मिक्स करून घेऊया। या वाटीने आपण 4 वाटी मैदा घेतलेला आहे, तर त्या वाटीने मी पाऊण वाटी दही घेत आहे। आपण थोडं थोडं करून हे पीठ मळून घेणार आहोत। जसं चपातीचं पीठ मळतो ना, त्यानुसार एकदम जरा त्याच्यापेक्षा सैलसर आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। मला हे पीठ मळण्यासाठी आपण ज्या वाटीने मैदा घेतला ना, त्या वाटीनं 1.5 वाटी पाणी लागलेलं आहे आणि आपण याच्यामध्ये पाऊण वाटी दही घातलेलं होतं। आता हे अशा प्रकारे हे मी पीठ मळून घेतलेलं आहे। बघा, चपातीच्या पीठापेक्षा थोडंसं मऊसर आहे। आता आपण याला वरून थोडं 1-2 चमचे तेल लावून मळू आणि रेस्टसाठी ठेवणार आहोत। असा इतपत आपला सैलसर गोळा बनलेला आहे। आता आपण हे पीठ रेस्टसाठी एका बाउलमध्ये काढून ठेवूया। आता आपल्याला याला 1 तास रेस्टसाठी ठेवायचं आहे। आपण हे नान बनवण्यासाठी पीठ भिजवून ठेवलं होतं, त्याला 1 तासाचं रेस्ट देऊन झालेलं आहे। आता आपण आपलं पीठ चेक करणार आहोत। बघा, पीठ किती फुगून आलेलं आहे। याच्याने मस्त नान, छान नान बनतील। आता आपल्याला 1 मिनिट याला मळून घ्यायचं आहे। याप्रमाणे पीठ हे फुलून येतं, तरच आपले नान हे छान बनतात। म्हणून 1 तास आपण रेस्टला ठेवायचंच आहे। तर आपण याचे नान बनवू। गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे। आपल्याला नान बनवण्यासाठी लोखंडी तवाच वापरला पाहिजे। आपल्याला नान बनवण्यासाठी आपण लोखंडी तवाच वापरणार आहोत, कारण ते नान हे त्या तव्याला चिटकलं पाहिजे। नॉनस्टिकचा तवा असेल तर नान तव्याला चिटकणार नाही आणि नान आपल्याला व्यवस्थित भाजताही येणार नाही। त्यामुळे आपण तवा हा नॉनस्टिकचा न घेता लोखंडी तवा घेतलेला आहे। त्याचा एक गोळा घेतलेला आहे आणि याला मैद्यामध्ये फिरवलेलं आहे। आता आपण याला लाटून घेणार आहोत। तर एवढं लाटून झालं की आपल्याला याच्यावर थोडेसे कलंजी आणि चिरलेली बारीक कोथिंबीर आहे, जे आताच घातलं की हे घट्ट पिठाला आपल्या नानला चिटकून बसेल। म्हणून एवढं छोटं लाटून झालं की आपल्याला कलंजी आणि कोथिंबीर त्याच्यावर लावायची आहे। मी हे छोटे नान बनवणार आहे। तुम्हाला ज्या आकाराचे पाहिजे त्या आकाराचे तुम्ही बनवू शकता, गोल बनवू शकता किंवा त्रिकोणीही बनवले जातात। मी तर हे आकाराचे बनवत आहे। जास्त पातळ आणि जास्त जाडही लाटायचं नाही आपल्याला। बघा, लाटताना सुद्धा बबल्स पिठामध्ये यायला लागले, म्हणजे आपलं पीठ हे व्यवस्थित भिजलेलं आहे। आता हे आपलं नान लाटून झालेलं आहे। आता आपल्याला हे असं पलटून घ्यायचं आहे आणि याला मागच्या बाजूला पाणी लावायचं आहे। तर मी ह्या प्लेटमध्ये घेते आणि असे ठेवून याच्यावर मी आता हे पाणी लावणार आहे, म्हणजे तव्याला हे नान चिटकलं पाहिजे। भरपूर पाणी लावायचं आहे। तवा हा कडक असला पाहिजे। हा हीटवर गरम करून घेतलेला आहे। तवा कडक तापलेला आहे। तर नान घालून घेऊ।
आणि घातल्यानंतर आपल्याला काठ हे दाबून घ्यायचे आहेत, म्हणजे नान तव्याला चिटकेल. बघा बबल्स किती छान आलेले आहेत, म्हणजे आपलं पीठ हे व्यवस्थित भिजलेलं आहे. आणि आता आपण थोडं आणखीन भाजलं की त्याला तवा उलटा करून हाय फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे. तर तवा उलटा करते मी असं व्यवस्थित शेकून घ्यायचं आहे. बघा तवा एकदम गरम असल्यामुळं आपलं नान हे तव्याला चिटकलेलं आहे व्यवस्थित आणि बबल्सही आलेले आहेत. आणि असं सगळ्या बाजूनी तवा फिरवून आपल्याला नान शेकून घ्यायचं आहे. वा मस्त, तुम्ही बघू शकता आपलं नान परफेक्ट बनलेलं आहे, भाजलासुद्धा खूप छान आहे. आता आपण त्याला बटर लावायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बटर लावा किंवा आपण असं प्लेन नानही खाऊ शकतो, पण मी बटर लावणार आहे. बटर लावल्यामुळे थंड झाल्यावरही नान सॉफ्टच ब्रेडसारखा राहतो, म्हणून बटर लावायचं आहे आपल्याला. बघा मस्त, अगदी परफेक्ट नान आपले बनवून झालेले आहेत, बघू शकता. अशा प्रकारे बटर नान बनवून रेडी आहे. आणि त्याच्यासोबत मी शाही पनीरही बनवलेलं आहे. जर तुम्हाला ही शाही पनीरची रेसिपी पाहायची असेल तर मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि मी तुमच्यासाठी नक्की बनवेन. आणि याच्यासोबत मी कांदा सर्व करत आहे आणि लिंबू. मी इथे तुम्हाला नान तोडून दाखवत आहे, तुम्ही बघू शकता की सॉफ्ट बनलेलं आहे, ती ब्रेडप्रमाणे सॉफ्ट बनलेलं आहे. तर आपण मी टेस्ट करून दाखवते तुम्हाला पनीर भाजी. अशा प्रकारे टेस्टी बटर नान आपण हायजेनिक पद्धतीने घरी बनवू शकतो. तर मंडळी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनला क्लिक करा, म्हणजे माझी नवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळेल. आणि या चॅनलला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.